हाय नमस्कार आमच्या भावना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहे सगळी तर भाव बहिणींना मी जी एक रात्री व्हिडिओ टाकला होता आमच्या आत्यांवर टाकला होता आत्या म्हणजे माझ्या सासूबाई त्यांच्यावर एक व्हिडिओ टाकला होता ते काय झालं भाऊ बहिणींना काल इकडचा बाजार असतो आणि बाजार होता तर कसं असतं ना म्हाताऱ्या माणसांचं जरा अवघडच असतं बरोबर आहे का नाही आणि जेवढं आपल्याच्या नव्हतं होईल एवढं आपण त्यांच्यासाठी करायचं असतं बरोबर आहे का नाही तर मग मी काल त्यांना थोडासा आपलं तसं मी कसं भाऊ बहिणीं हो दाखवून करण्यापेक्षा आपलं न दाखवता केलेलं गोष्ट वेगळीच असते बरोबर आहे का नाही कारण की जास्त सहसा मी काही गोष्टी जर दाखवण्यात आल्या तुम्हाला तर काय वाटणार की बाबा हीच काय लैसं सासूला सांभाळते काय हिच लयचं सासूला सांभाळण्यासारखे झाली काय असं तशी काही गोष्टी होतात ते बऱ्याच आपल्या भाऊ बहिणी म्हणणारे असते ते बरोबर आहे का नाही त्यामुळे काय प्रत्येक गोष्ट मी म्हणजे नाही असं दाखवत बरं का की काय करते काय नाही करत बरोबर आहे का नाही तर बऱ्याच आमच्या भावा बहिणीचं त्याच्यावर कमेंट आलेल्या आहेत त्या की काय कमेंट आलेल्या आहेत की बाबा योग्यता ताई तुझी सासू तुझ्यावर नाराज आहे का तुझी सासू खडूस सा आहे आता कसं असतं ना भाव बहिणीनं मी त्यांना खडूस पण म्हणणार नाही किंवा ती हा नाराज होत्या माझ्यावर त्या आणि कसं असतं ना ज्यावेळेस आपण सासरे असतो सासू सासऱ्यांपैशा असतो किंवा आपण नवऱ्याच्या घरी असतो त्यावेळेस आपणच होऊन म्हणजे त्यात आपले भाऊ बहीणसुद्धा मला बरेच सांगते ती आणि माझं जर वेळेसच असतं कारण की असतं आता कुठं कुटुंबाऱ्या माणसांचं मनावर लावून घ्यायचं बरोबर आहे का नाही आणि जास्त कसं असतं सासूपेक्षा सुना सुनाला जास्त गरज असते बरोबर आहे का नाही सासवांची आणि जरी असलं तरी त्यांचा राख किती एक एक महिन्याचा दोन महिन्याचा आठ दिवसाचा दोन दिवसाचा एक दिवसाचा असा असतो बरोबर आहे का नाही तर आमच्या आत्यांना मीच होऊन बोलायला लागली आणि बोलतात मला जसं मी बोलायला असं ती बोलतात चालायचं एवढं तेवढं तर ते चालतंच होय बहिणींनो एवढं पण नाही आपण मनाला घ्यायचं लावून आणि मग आज जे आमची भाऊ बहिण जी आली त्याच्यावरती बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींच्या कमेंट आले की योग्यता तुझी सासू का बोलत नाही असं तसं नाही का तर कसं असतं ना भाऊ बहिणींना नाही आता नसेल त्यांना बोलायचं नाही बोला तरी पण मला आहे का नाही तेवढ्यात दोन म्हणजे माझ्या मनाला भारी वाटलं की बाबा ज्यावेळेस व्हिडिओ चालू होता माझा त्यावेळेस काय झालं दोन का शब्द ना ती बोलले बरोबर आहे का नाही दोन का शब्द होय ना ती बोलल्या जातच मग तुमच्या योग्य आनंद वाटला की चला बाबा जाऊ द्या दोन शब्द का व्हायना आपल्या त्या आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये बोललेल्या आहेत त्या आणि खास करून म्हणजे मी तिथं बसली होती ना ह्याचं कारण आणि मी व्हिडिओ बनवला तिथं तर त्याचं कारण एकच होतं भाऊ बहिणींनो तर ते कारण असं होतं कारण की जी आपली युट्यूब फॅमिली आहे युट्यूब फॅमिलीला सुद्धा का आनंद वाटला कारण की जी माझ्या बहिणी आहेत त्या एवढं मला प्रेमाने समजून सांगतात एवढं माझं कसं असतं ना ज्यावेळेस एखादी सासर वशी असते किंवा नांदायला असते त्यावेळेस तिच्या मायारची माणसं किंवा आपली जवळची जी नाते आहे ती ह्यातली चार गोष्टी जर आपलं काय चुकलं हुकलं तर आपल्याला समजून सांगत असते ती बरोबर आहे का नाही तर माझी युट्यूब फॅमिली तशीच आहे आणि मग माझी पूर्ण युट्यूब फॅमिली आहे का नाही मला चार गोष्टी समजून सांगतात प्रेमानं सांगतात तर त्यांचं ऐकायचं माझं काम आहे तर मी तीच काम करते भाऊ बहिणीनं कारण की तुम्ही प्रत्येक गोष्ट जे मला सांगत असता का नाही ह्यात कसं असतं ना अं शंभरात एक जरी वाईट बोललं तर त्यात नव्याण्णव तरी आ, चांगले आपल्याला बोलणारी असते ती बरोबर आहे का नाही आणि ना माणसाचा स्वभाव बरोबर आहे का नाही माणसाचा स्वभावच माणसाला प्रेमाने बोलायला म्हणजे प्रेमाने बोलायला पार पाडतो बरोबर आहे का नाही तसं काय तुमच्या योग्य त्याचं चुकत असलं तरी सांगत जा हो भाव बहिणींना काय अडचण नाही आणि तसं पण मी त्यात पण जेवढी आमची भाऊ बहिणी सांगताना यातून मी भाऊ बहिणीनं खरंच सुधारायचा प्रयत्न करते आणि तुमच्या समोर तर आता कशी तुम्हाला तुम यो तुमची योग्यता वाटते मला तुम्हाला सांगा माझं माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असता आणि कसं असतं ना जेवढी माणसाच्या सह, सह, सहन, सहन करत राहायचं सहन करत राहायचं कारण की सहन केलं नाही का नाही त्यातून आपलंच कल्याण असतं बरोबर आहे का नाही का खोटं बोलते तुमची आहे आणि आपल्यावर जरी तुम्हाला सांगते कुठं है है, जरी अन्याय होत असेल किंवा आपल्यावर काय गोष्टी चुकीच्या घडत असाल तर एखाद्या वेळेस आहे का नाही माणसांनी जरी ते हे केलं नाही ना म्हणजे माणसांनी जरी जे खरं खोटं केलं नाही तर वर्ण कसं असतं परमेश्वर बघणार असतो आणि परमेश्वर आहे का नाही आपल्याला न्याय मिळवूनच देतो देतो का नाही परमेश्वर आपल्याला सगळे जरी सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी परमेश्वर साथ सोडणार नाही अजिबात सोडणार नाही आणि कधीच सोडणार नाही परमेश्वर आपले साथ उगा आता तुम्हाला सांगते मी स्वामींचा आता स्वामींचा हात पकडला मी असं गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये बोलली होती तर त्यात आपल्या काय भाव भावाची का बहिणीची काहीतरी कमेंट आली होती मला की हात धरला नाही म्हणायचं पाय धरलं तर हो मी स्वामींचं पाय धरलं आणि स्वामींना सांगितलंय स्वामींना प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी सांगितलेलं आहे स्वामींनी सांग काय सांगितलेलं आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सांगितले का नाही स्वामींनी मग त्याच ह्याच्यावर मी तुम्हाला सांगते स्वामींनी सांगितलेलं आहे आपल्याला भिवू नको मी तुझ्या तर स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी अजून एक तुम्हाला सांगते सबका मालिक एक शिर्डीचे साईबाबा हर हर महादेव भोलेनाथ यांचं तुम्हाला सांगते आता यांच्या पूर्ण काय जे जी माझं जीवन असेल हे मी तुम्हाला सांगते दे, दे त्याचं वरचा परमेश्वरच हे करणार आहे वरचा परमेश्वरच काय मग आता तुम्हाला सांगते आणि जेवढं फक्त मायाच्यानं होता होईल एवढा आहे ना मी सगळ्यांना संग प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करणार राहणार जेवढं जेवढं मी करू शकते एवढं करणार मी आता मी गेल्या वेळेस पण माझ्या दोन्ही आजींसाठी मी बाजार नेला होता आणि ती मेनमोता भाव बहिणी ती माझी पहिलीच वेळ नव्हती की बाबा मी त्यांच्यासाठी नेऊन काही गोष्टी दिल्या होत्या कारण की का कसं असतं ना आपण ज्यांना बी आपण कुणालासाठी आपण काय करतो ना त्या माणसाला आहे ना आपली एक ही असते काय असते आस असते आस आशा असते की बाबा आ, की हो मला हाय बाबा आपल्याला कुणीतरी आपल्या पाठीशी असं तसं बरोबर आहे का नाही तर मला त्या दोन्ही आजींना जरी काही गोष्टींची म्हणजे काही गोष्टी जर लागल्या किंवा काय झालं ना तर तुम्हाला सांगते एकतर राजू भाऊला फोन करतात किंवा मला फोन करतात मग त्यामुळं चला आपल्या परिस्थिती अनुसार आपल्याला होईल एवढं आपण देतच राहायचं त्यात आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींचं असं बी म्हणणं होतं की योग्यता ताई तू बाजार देते खरं पण तू आईकुंड जसं दिवाळीच्या बाजाराचं पैसे घेतलं तसं तू ह्या आजींकुंड सुद्धा पैसे घेऊ नको तर आता कसं असतं ना भाव बहिणीनं सारखं सारखं तर आपल्याला ते इतिहास उकरून काढायचा नाही बरोबर आहे नाही काढायचं आपल्याला झालं गेलं गंगेला मिळालं मी माझ्या लाईफमध्ये खुश राहण्याचा है, प्रयत्न करते तुमच्या है। आशीर्वादाला तुमची योग्यता आहे मस्त आहे खुश आहे हॅप्पी आहे आणि जरी मला जरी मला तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं दुःख असेल किंवा टेन्शन असल तरी मी सांगितलेलं आहे युट्यूब फॅमिलीवर मी आणायचंच नाही आपल्याला बरोबर तर चला आज मस्त मी असं आपल्या फॅमिलीसाठी आजचा बेद बनवलेला आहे तर आमच्या आत्याबाईंना मी इकडंच संध्याकाळचा स्वयंपाक करत असते आत्यांचा ह्याचा पण सहसा काय होतं ना मी जास्त व्हिडिओ असं बनवतच नाही ना जेवण हे करताना त्यामुळं आणि जेवण करायच्या टायमाला मग तुमचं दाजी सकाळचं कामाला जाते त्यामुळं ते सकाळचं जेवून जाते आणि मग मी कधी एकटी जेवायची राहते मग मी दोन तीन वाजता जसं जसं मला भूक लागलं ना असं मी जेवण करत असते त्यामुळे मग माझा पण काही अं व्हिडिओ येत नाही बेताचा तर आज मस्तीपैकी अशा आम्हाला म्हणले की म्हणजे मला स्वतः होणार्या म्हणले की आज कालची आपण तुम्हाला सांगते मेथीची भाजी आणली होती मस्तीपैकी तर त्यांना सुद्धा आपले भाजी आवडते मेथीची भाजी तर म्हणलं मी, की बनवू योग्य तर मेथीची भाजी मस्त पैकी हो म्हणलं चालतंय काय अडचण नाही तर अशी मस्त पैकी तुम्हाला मी मेथीची भाजी आणि बाजरीची काही ज्वारीची भाकर बनवलेली आहे मी मस्तपैकी तुमचं दाजी बियाल ते मी सकाळी बनले नस की दाजी सकाळचं उठून माझ्याकडे सायपा करून घेतात तर कामाला जात नाही आपल्या भाऊ बहिणीचं काय म्हणणं होतं माहितीये का दाजी कामाला जात नाही तर डबा कुठं बसून खाते

चमचमीत आणि झनझणीत आमच्या आत्याबाईंचा आवडीचा बेत बनवलेला आहे मी आणि ही बघा जवारीची भाकर अशी कशी मस्त पैकी हाय का तर आमच्या घरात सगळ्यालाच आवडते है का नाही आवडत तुमच्या ताईजीला आवडती तुमच्या योग्यता ताईला आवडती आमच्या म्हणजे आमच्या आत्यांना आवडती म्हणजे तुमच्या योग्य सासूबाईंना आवडते तर मस्त असं मी बेत बनवलेला आहे ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी आपल्या पूर्ण फॅमिलीचा आवडीचा बेथ आहे तर तुमचा काय बेथ आहे मला नक्की सांगा तर भेटू मग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय 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 करा बाय बेत कसा आहे सांगा विसरू नका भावा हो बहिणी नका भाजीच बाय बाय